भारताचं सर्व कापूस उत्पादक फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांना कॉटन गुरु महा एफपीओतर्फे मनीष डागा याचा सादर नमन. कापूसची नवीन सीझन 2022-23ची सुरुवात झालेली आहे. 2 महिने होऊन गेलेले आहे, अजून बाजारमध्ये कुठेही क्लॅरिटी दिसत नाही. एक बाजूला शेतकरी कापूसला धरून ठेवत आहे की बाजार वाढणार आहे, आपल्याला 10,000 रुपये प्रति क्विंटल कापूसचे भाव मिळाले पाहिजे जे मागच्या वर्षी मिळाले होते. आणि दुसऱ्या बाजूला जे सुरगिरणे आहेत, आपले जे चिनिंग फॅक्टरी आहे, एपीएमसीमध्ये व्यापारी आहेत, त्यांची परिस्थिती वेगळी आहे. त्यांना असं वाटत आहे की कापसाचे भाव जर घसरले तरच आपण कापूस घेऊ शकतो, नाही तर आपल्याला कापूस परवडणार नाही. का आहे ही परिस्थिती? ही परिस्थिती याच्यासाठी आहे की मागच्या वर्षी कापूस स्वस्त होता आणि सूत आणि कापडची खूप मांग होती आणि त्याचे भाव जास्त होते. म्हणून जिनिंग फॅक्टरी जी आहे, जे तुमचे खरेदार आहे एपीएमसीमध्ये, त्यांना 6,000 चा कापूस 8,000, 10,000, 12,000 रुपये प्रति क्विंटल पण परवडत होता. या वर्षी स्थिती वेगळी आहे जे मी सांगितलं, कारण की मूल्यवर्धन झालेलं मालाचं मोल सध्या कमी आहे, त्यांचं माग कमी आहे त्याची, म्हणून ते लोक थोडे शांत आहे. सूत गिरण्यानं तर खूपच नुकसान या वर्षी आहे, म्हणून ते कापूसची जे गाठी आहे ते घेण्यासाठी जास्त उत्सुक नाही आहे. दुसऱ्या बाजूला निर्यातमध्ये पण कमी आहे, डॉलरचे भाव वाढले आहे तरी पण निर्यात यावर्षी 30-40% कमी झालेली आहे. हे पण एक धोकादायक परिस्थिती शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणून आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की याला एक लाल सिग्नल समजून आपण आता आपल्या घरी जे कापूस आहे त्याच्यामधून 30-40-50% कापूस आपण बाजारभावाने विकावा आणि आपला खर्च काढून घ्यावा. खर्च तुम्ही मांडा एक पेपरवर, तुमचा प्रति एकरी किती खर्च आहे ते लिहा. 11,000 रुपये ते 24-25,000 रुपये प्रति एकर ते खर्च होणार आहे. दुसऱ्याचा खर्च नाही, तुमचं स्वतःचं किती झालं आहे प्रति एकर वेचणीचा खर्च मोजून ते तुम्ही मांडा पेपरवर आणि त्याच्या हिशेबाने नियोजन करा की कितका कापूस मला हळूहळू विकून टाकायचा आहे. म्हणून खर्च जर काढून घेतला आणि त्याचं नंतर जे राहणार आहे ते नुकतासाठी नफ्याचा कापूस राहणार आहे. बाजार जर वाढलं तर तुम्हाला फायदा होणारच आहे, पण जर बाजार घसरलं आणि खाली गेले जर भाव कापसाचे, तरी पण तुम्हाला नुकसान इतका नाही होणार, कारण तुम्ही खर्च काढून घेतलेला आहे. कापूसची गुणवत्ता पण खूप महत्त्वाची आहे. जे तुम्ही साठवणार आहात कापूस, त्याला खूप चौकशीने साठवा. ओला कापूस साठवायचा नाही, त्याला थोडा सुकवा आणि त्यानंतर कापूसमध्ये ग्रेडमध्ये पण फरक नाही पडला पाहिजे, त्याप्रमाणे त्याला साठवा. तर तुम्हाला मूल्य पूर्ण, ते मार्केटचं जे बाजार भाव आहे त्याचं मूल्य तुम्हाला पूर्णपणे मिळणार आहे. ही आमचं तुम्हाला सूचन पण आहे आणि विनंती पण आहे. तर विश्व मृदा दिवस किंवा विश्व माती दिवस किंवा वर्ल्ड सॉइल दिवस या शुभ दिवसामध्ये कॉटन गुरुतर्फे आप सर्वांना शुभ मंगल प्राप्त.